जय जिनेन्द्र। पूर्णार्घ ग्रंथ वचन अर्घ 4 भाग 23। जन्मस्थान। चारित्र्य मलिन होऊ नये म्हणून दिगंबर मुनी सदैव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विहार करतात। आपल्या उपदेशाने जगाचे कल्याण करीत असतात। जिनसेनाचार्य व गुणभद्र हे देखील एकाच ठिकाणी राहत नव्हते, तथापि त्यांचा बहुतेक काल कर्नाटक व महाराष्ट्र प्रांतातच गेला असावा। गुणभद्राचार्यांनी उत्तर पुराणाची समाप्ती बंकापुरात केली। आज मितीस बंकापूर हा धारवाड प्रांताचा एक कस्बा बंकूर कर्नाटकात आहे। तसेच विजयसेन मुनींच्या प्रेरणेवरून जिनसेनाचार्यांनी आपले पाश्वाभ्युदय काव्य मान्यखेड येथे लिहिले। ही अमोघ वर्ष राजाची राजधानी होती। तेथे सेन संघाचे आचार्य जास्त दिसतात, त्याचबरोबर इतर संघाचेही आचार्य आढळतात। देवसंघाचे आचार्य अकलंक देवभट्ट व त्यांचे शिष्य प्रभाचंद्र विद्यानंदी हे आचार्य देखील मान्यखेट नगरातच होऊन गेले। थोडक्यात, आचार्य जिनसेन व गुणभद्र यांनी ज्या ठिकाणी राहून ग्रंथरचना केली ते मान्यखेट नगर एकेकाळी भगवती जिनवाणीचे क्रीडामंदिर होते। आचार्य जिनसेनांचा काळ। आचार्य जिनसेनांचा अगदी अचूक काळ सांगण्याकरिता तशी निश्चित साधने उपलब्ध नाहीत। तरीसुद्धा हरिवंश पुराणकर्त्याने ग्रंथारंभीच आदि पुराणकार जिनसेन स्वामींची प्रशंसा केली आहे। हरिवंश पुराणकर्त्यांच्या उल्लेखाचा विचार करता आचार्य जिनसेनांचा जन्म साधारणपणे 810 झाला असावा व सर्वसाधारणपणे वीर संवत 905 ते स्वर्गवासी झाले असावेत। ग्रंथसंपत्ती। गुणभद्राचार्यांनी उत्तर पुराणाच्या प्रशस्तीमध्ये लिहिले आहे, हिमालयापासून गंगेचा सर्वज्ञांच्या मुखातून सर्वशास्त्ररूप दिव्यध्वनीचा आणि उदयाचलाच्या तटापासून दैदिप्यमान सूर्याचा उदय होतो। त्याचप्रमाणे आचार्य विनसेनांच्यापासून आचार्य जिनसेनांचा उदय झाला। अर्थातच वीरसेनांच्या या महान शिष्याकडून महान ग्रंथाची रचना व्हावी हे अनुचित नाही। आचार्य जिनसेनांनी पुढील ग्रंथांची रचना केली, 1 पाश्वाभ्युदय, 2 आदिपुराण, 3 वर्धमान पुराण, 4 पाश्वस्तुती, 5 जयधवल टीका, 6 द्रौपदी बंध। 1 पाश्वाभ्युदय हे 334 मंदाक्रांत वृत्ताचे एक खंडकाव्य आहे। संस्कृत साहित्यात त्याने आपले एक विशिष्ट स्थान प्राप्त केले आहे। संस्कृत साहित्यात कालिदासाचे मेघदूत नावाचे खंडकाव्य आहे। या काव्याच्या समस्या पूर्तिरूपानेच पाश्वाभ्युदय हे काव्य लिहिले गेले। काही ठिकाणी मेघदूतातील 1-2 पदे होऊन श्लोकरचना केली आहे। अशा प्रकारे संपूर्ण मेघदूत काव्य पाश्वाभ्युदय काव्यात विलीन झाले आहे। समस्यापूर्तीद्वारा मेघदूतावर रचलेला पाश्वाभ्युदय ग्रंथ सर्वात प्रथम ग्रंथ आहे। या ग्रंथाची भाषा व शैली अत्यंत मनोहर आहे। या ग्रंथाची मध्यवर्ती कल्पना अगदी थोडक्यात पुढील प्रमाणे आहे। श्री पार्श्वनाथ भगवान दीक्षा कल्याणानंतर योग धारण करतात। तेथून त्यांचा पूर्वभवातील विरोधी कमठाचा जीव संवर नावाचा ज्योतिष्क देव होतो आणि अवधी ज्ञानाने त्यांना आपला वैरी समजून पुष्कळ दुःख देऊ लागतो। तसे पाहता कालिदासाचे मेघदूत काव्य वेगळे आणि पाश्वाभ्युदय काव्य वेगळे असे असले तरी त्याच शब्दांनी आचार्य जिनसेनांनी वेगळे कथानक सांगितले आहे। खरोखरच कवीचे हे एक महान कौशल्य आहे। कथा उपकथानकांनी युक्त असून देखील पाश्वाभ्युदय काव्यात कुठेही नीरसता उत्पन्न झालेली नाही। ह्या काव्याची रचना आचार्य जिनसेनांनी आपल्या सहपाठी असलेल्या विनयसेनांच्या प्रेरणेवरूनच केली आहे। पाश्वाभ्युदय काव्याच्या निर्मितीविषयी अनेक कथा देखील सांगितल्या जातात।
2. आदिपुराण. आदिपुराण हा महापुराणाचा प्रथम खंड आहे. आदिपुराणालाच पूर्वपुराण असेही म्हटले आहे. त्याच्या द्वितीय खंडाला उत्तर पुराण असे म्हटले आहे. आदिपुराणात 47 पर्व आहेत. त्यापैकी 42 पर्व आणि 43व्या पर्वातील पहिले 3 श्लोक जिनसेनाचार्यांनी रचले आहेत. बाकीचे सर्व पर्व आणि उत्तर पुराण आचार्य जिनसेनाचार्यांचे शिष्य गुणभद्राचार्य यांनी रचलेले आहेत. आदिपुराण हा केवळ पुराणग्रंथ नसून तो काव्यग्रंथही आहे. एवढेच नव्हे तर त्याला महाकाव्य देखील म्हटले आहे. संस्कृत साहित्यातील हे एक अनुपम रत्न आहे. या ग्रंथात एकही विषय अथवा रस असा नाही की ज्याला ह्या काव्याने स्पर्श केला नाही. आचार्य जिनसेनांनी आदिपुराणात आदिपुरुष भगवान वृषभदेव आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र सम्राट भरत चक्रवर्ती यांचे चरित्र वर्णन केले आहे. हे दोघे आदिपुराणातील मुख्य नायक आहेत. यांच्याशी संबंधित अशा अनेक महापुरुषांच्या गोष्टींचा देखील अंतर्भाव यात आहे. प्रत्येक कथानायकाचे चरित्र अत्यंत बहारदार मांडले आहे. निसर्ग वर्णनात तर कवीचा हातखंड दिसतो, तसेच शृंगार, राजवैभव, वीरता, वैराग्य इत्यादींचे वर्णन देखील अप्रतिम झाले आहे. भगवंतांचे स्तवन करताना आचार्य जिनसेन इतके तन्मय झालेले दिसतात की वेळेचे भानही राहत नाही. ते नानाविध नावांनी भगवंतांचे गुणगान गातात. त्यांनी लिहिलेले समशरणाचे वर्णन वाचणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला प्रत्यक्ष समशरणात वावरत असल्याचा भास होतो. आदिपुराणात 67 छंदांचा समावेश आहे. त्यात एकूण 10,979 पद्ये आहेत. अनुष्टुप छंदाच्या अपेक्षेने ही श्लोकांची संख्या 11,429 इतकी आहे. खरोखरच आचार्य भगवान जिनसेनांचा आदिपुराण हा फक्त पुराण ग्रंथ नसून ते महाकाव्य आहे, धर्मकथा आहे, धर्मशास्त्र आहे, राजनीतीशास्त्र आहे, आचारशास्त्र आहे, तसेच युगाच्या प्रारंभीचा एक महान इतिहास आहे. जिनसेनाचार्य व गुणभद्राचार्य यांनी या महापुराणात जी काव्यकुशलता दाखविली आहे ती अन्य कवींनी हेवा करण्यासारखी आहे. आदिपुराण सुभाषितांचे महान भंडार आहे. ज्याप्रमाणे पुष्कळ अमूल्य रत्नांचे उत्पत्ती स्थान समुद्र आहे, त्याचप्रमाणे सुक्तीत रत्नांचे महापुराण हे एक महान भंडार आहे. आदिपुराणाच्या उत्थानिकेत जिनसेनाने आपल्या पूर्वीच्या सुप्रसिद्ध कवीचा व विद्वानांचा उल्लेख आवर्जून केला आहे.